राजा राणीची गजोडी या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडणार आहे, चला बघूयात. ऐसे आतियो? हो, या की ऐसे मला जरा बोलायचं होतं. आईसाहेब, मी पानबुंद्याला जाऊन पानबुंद्याच्या पोलीस स्टेशन मध्ये माझ्या वडिलांविरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस नोंदवली. त्याला कारण पण तशीच होती म्हणा. आतापर्यंत लई सहन केलंय हो माझ्या आईनं. घालून पाडून बोलणं, कमी किंमत देणं, पोटी तीन तीन पोरी आल्या म्हणून सतत टोचून बोलणं, आणि वरती डॅडींचे उलटे पालटे धंदे आहेच. माझी आई होती ना म्हणून टिकली. दुसरे कोणी असते ना तर आतापर्यंत विहीर जवळ केली असती तिनं. माझ्या आईच्या सहनशक्तीला दुबळेपणा समजायला लागले होते डॅडी. माझ्या आईला मदीच्या ऍडमिट केलं ते तिची तब्येत खराब होती म्हणून नाही. आईला ऍडमिट केलं ते माझ्या डॅडींनी तिला मारहाण केली म्हणून. काय? हा, आणि तिने शेवटपर्यंत आम्हाला कळू दिलं नाही. पण ह्या असल्या गोष्टी लपून थोडेच राहतात, खरं नेहमी बाहेर येतच. हो आईसाहेब, आपला कायदा महिलांना एवढं प्रोटेक्शन देतो हे ह्या असल्या मारहाण करणाऱ्या लोकांना कळालंच पाहिजे. मी स्वतःच्या वडिलांविरुद्धच पोलिसात तक्रार नोंदवली आहे. साहेब, मला माहितीये मी एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्हाला एका शब्दानं तरी सांगायला हवं होतं, तुमच्याशी बोलायला हवं होतं. तुम्हाला कदाचित लई राग आला असेल माझा, पण आईसाहेब अहो, ह्या विषयाबद्दल मी माझ्या आईला पण नव्हतं सांगितलं. नाही साहेब, मी जे काय केले त्याबद्दल मला सॉरी नाही म्हणायचंय. नाही मग म्हणू नका ना सॉरी. नका म्हणू सॉरी. आपल्या मनात नसताना काही गोष्टी करणं आम्हाला आवडतच नाही. नका म्हणू सॉरी. आता तुम्हाला वाटत असेल तुम्ही योग्य केलंय तर